अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा शेती शिवारात रविवारी अवैध गावठी दारू पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. सतत कारवाया होत असल्यानं सदर दारू बनवणारे सतर्क झाले असून दाट जंगलात आणि जमिनीत ड्रम गाढून त्यात तयार केलेली दारू ठेवत आहेत. मात्र यावरही चांदूर रेल्वेच्या ठाणेदार दीपक वानखेडे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. थेट ड्रोन कॅमेरात संशयित भागात नेऊन त्या आधारे दारू शोधली जाते. गौरखेडा येथून 55,000 मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. जिल्ह्यात प्रथमच अशी आगळी वेगळी शक्कल लढवून कारवाई करण्यात आली आहे. आता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गावठी दारू हद्दपार होताना दिसतीय. फार मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा सुळसुळाट झालेला आहे. आम्ही फार मोठ्या प्रमाणात आतापर्यंत दारू पकडलेली आहे, परंतु आता दारू गाळणारे सुद्धा हुशार झालेले आहेत. ते जमिनीमध्ये खोदून किंवा झाडाझुडपामध्ये ठेवतात, त्यामुळे आज आम्ही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे हद्दीतील गौरखेडा येथे ड्रोनच्या सहाय्याने आम्ही दारू शोधली आणि आज आम्हाला जवळजवळ 20 ते 25 ड्रम दारू मिळालेली आहे. बरीचशी दारू आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणून नष्ट केली, काही दारू जागेवर नष्ट केलेली आहे. त्यामुळे दारूवाल्याला सुद्धा आता चांगला आमचा चाप बसलेला आहे.